रेशनमधून पात्र शिधापत्रिका धारकांना दिल्या जाणाऱ्या धान्याऐवजी त्यात धान्य खरेदीचे पैसे थेट बँक खात्यावर जमा करण्याच्या योजनेस राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्वावर मुंबईच्या आझाद मैदान व महालक्ष्मी या दोन ठिकाणच्या रेशन दुकानांमध्ये त्याची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या सरकार शेतकऱ्यांकडून धान्य आधारभूत किमती खरेदी करून ते धान्य शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त दरात रेशनमधून उपलब्ध करून देत आहेत. यात शासनाचे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडत असून गोरगरीब तसेच पात्र लाभार्थींना त्याचा लाभ मिळतोय. रेशनमध्ये चालणारा काळा बाजार आटोक्यात आणण्यासाठी पासयंत्राचा वापर केला जात असला तरी बहुतांश ठिकाणी शिधापत्रिकाधारकांच्या अज्ञानाचा फायदा घेत रेशन दुकानदारांकडून त्यांना पुरेसे धान्य दिले जात नसल्याचेही आढळून आले आहे. तांत्रिकदृष्ट्या अशा सर्वांचा शोध घेणे अशक्य असल्यामुळे त्यापेक्षा थेट शिधापत्रिकाधारकाला दर महिन्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या तुलनेत पैसेच देणे अधिक योग्य असल्याचे शासनाचे म्हणणे आहे व त्यामुळेच थेट घरपोच योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी शासनाने जाहीर केलेल्या धान्याच्या आधारभूत किमतीच्या सवापट रक्कम शासन शिधापत्रिकाधारकाच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकाची संमती आवश्यक असून त्याला हवे असेल तर तो रेशनमधून धान्य खरेदी करू शकतो. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धान्य रकमेच्या पैशातून शिधापत्रिकाधारकाला खुल्या बाजारातून चांगल्या प्रतीचे धान्य खरेदी करता येऊ शकते असेही शासनाचे मत आहे. सध्या राज्यात दोन रेशन दुकानातून याची सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी येणाऱ्या अनुभवातून त्याची पुढील अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र या योजनेस आतापासून रेशन दुकानदारांनी विरोध करण्याची सुरुवात केली आहे. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक.